नमस्कार मित्रांनो, MPC ट्रॅव्हलरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण मराठी व्याकरणाचा भाग छोटा घेणार आहोत. या मराठी व्याकरणामध्ये सर्वप्रथम आपण जी काही मराठी व्याकरणामध्ये सर्वनामे आहेत या सर्वनामांचा आपण आज अभ्यास करणार आहोत. आता बघा, सर्वनामे म्हणजे काय? पहिल्यांदा सर्वनामाला काय म्हटलं जातं ते आपण पहिल्यांदा पाहूयात. नामांचा पुनरुच्चार आणि पुनरावापर टाळण्यासाठी सर्व प्रकारच्या नामांच्या जागी येणाऱ्या विकारी शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. परत एकदा बघा, नामांचा जो काही पुनरुच्चार किंवा पुनर्वापर असेल त्या सर्व प्रकारच्या नामांच्या जागी येणाऱ्या विकारी शब्दाला काय म्हणणार आपण? सर्वनाम. आता या सर्वनामाचे एकूण सहा प्रकार आहेत. या एकूण सहा प्रकारामध्ये आपण पहिल्यांदा बघतोय पुरुषवाचक सर्वनाम, दुसरा आहे दर्शक सर्वनाम, तिसरा आहे संबंधी सर्वनाम, चौथा आहे प्रश्नार्थक सर्वनाम आणि पाचवा आहे सामान्य सर्वनाम, त्यालाच आपण म्हणतो अनिश्चित सर्वनाम. आणि एकदम शेवटचा आहे जो वाचायला आणि बघायलाही अतिशय भारी वाटतो असा आत्मवाचक सर्वनाम. तर आपण पहिल्यांदा पाहूया पुरुषवाचक सर्वनाम. कदाचित हे व्हिडिओ आपल्याला आवडले असतील तर आपण सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. येणाऱ्या काळामध्ये आपण नवीन नवीन काही गोष्टी या व्हिडिओच्या माध्यमातून MPC ट्रॅव्हलवरती आपण घेऊयात. तर चला पहिल्यांदा आपण बघूया पुरुषवाचक सर्वनाम. आता बघा, पुरुषवाचक सर्वनामामध्ये आपण ज्यावेळेस पुरुषवाचक सर्वनामाचं नाव काढणार त्यावेळेस आपल्यासमोर काही गोष्टी समोर येतात. पुरुषवाचक सर्वनाम म्हणजे काय, त्याच्यामध्ये काय असणार? तर बघा, बोलणाऱ्या किंवा लिहिणाऱ्या दृष्टीने जगातील सर्व वस्तूंचे तीन प्रकार पडतात. आता जो काही बोलणार आहे किंवा लिहिणार आहे त्याच्या दृष्टीने जगातील सर्व वस्तूंचे तीन वर्ग पडतात. एक बोलणाऱ्यांचा, दुसरा आपण ज्याच्याशी बोलतो तो, तिसरं लिहितो आणि त्या लिहिणाऱ्यांचा, आणि चौथा ज्यांच्याविषयी आपण बोलतो किंवा ज्यांच्याविषयी आपण लिहितो त्या व्यक्तीचा किंवा वस्तूचा व्याकरण त्यांना आपण पुरुष म्हणतो. आता बघा, या तिन्ही वर्गातील नामाबद्दल येणाऱ्या सर्वनामांना पुरुषवाचक सर्वनामे म्हणतात. आपण पहिल्यांदा पुरुषवाचक सर्वनामाविषयी जी काही कन्सेप्ट आम्ही इथं शो केलेले आहेत ते तुम्ही वाचून घ्या नीट, आणि त्यानंतर याच्याविषयी आपण मांडणी करा. आता बघा, पुरुषवाचक सर्वनामामध्ये बोलणारा स्वतःचा उल्लेख करताना जी सर्वनामे वापरतात त्याला आपण प्रथम पुरुषवाचक सर्वनामे म्हणतो. आता म्हणजे काय? आता मी म्हणालो, आम्ही म्हणालो, आपण म्हणालात, स्वतः मी, अशा काही गोष्टी असतात त्यांना आपण म्हणणार प्रथम पुरुषवाचक सर्वनामे. आता दुसरा, ज्याला आपण म्हणणार आहे द्वितीय पुरुषवाचक सर्वनामे. आता याच्यामध्ये द्वितीय पुरुषवाचक सर्वनामामध्ये उल्लेख काय असणार आहो? आता ज्याच्याशी बोलायचं आहे त्याचा उल्लेख नक्कीच द्वितीय पुरुषवाचक सर्वनामामध्ये असणार आहे. म्हणजे काय? तू, तुम्ही, आपण, स्वतः. आता स्वतः बघा, प्रथम पुरुषवाचकमध्ये सुद्धा आलेलं आहे आणि लास्टला आपण द्वितीय पुरुषवाचकमध्ये सुद्धा स्वतः आलेलं आहे. म्हणजे काय? मीचं तू झाला, आम्हीचं तुम्ही झाला, आपणचं आपण असंच आलं. म्हणजे आपणचा सुद्धा उल्लेख द्वितीय पुरुषवाचक सर्वनामामध्ये केला जातो. आता तिसरा, ज्याच्याविषयी आपण बोलायचं आहे किंवा त्या व्यक्तीचा किंवा वस्तूचा उल्लेख करताना तृतीय पुरुषवाचक वापरले जाते. आता आपण त्याला म्हणणार काय? तो, ती, ते, त्या. म्हणजेच काय? या तीनही, या चारही तो, ती, त्यामध्ये ज्याच्याविषयी बोलायचं आहे किंवा जी वस्तू असेल, व्यक्ती असेल, उल्लेख करताना सर्वनामामध्ये तृतीय पुरुषवाचक सर्वनामाचा वापर होतो. मी आपल्याला लक्षात आलं असेल प्रथम पुरुषवाचक, द्वितीय पुरुषवाचक आणि तृतीय पुरुषवाचक. अतिशय सोपा आहे. आपण नुसतं बघितलं किंवा नुसतं वाचून जरी काढलं हे ते तुम्हाला लक्षात येईल. आता दुसरा आपण सर्वनामातला प्रकार बघणार आहोत, दर्शक सर्वनामे. आता दर्शक सर्वनामामध्ये काय आहे? तर दर्शक सर्वनामामध्ये जवळची किंवा दूरची वस्तू दर्शवण्यासाठी येणाऱ्या सर्वांना काय म्हणतो आपण? दर्शक
सर्वनामे म्हणतो. बघा आता एखादी वस्तू आहे, जवळची असेल किंवा दूरची असेल, ती दर्शवण्यासाठी ज्यावेळेस आपण काहीतरी बोलतो त्याला आपण म्हणणार दर्शक सर्वनामे. आता दर्शक सर्वनामाची उदाहरणं कोणती? हा, ही, हे, तो, ती, ते. ओके, हा, ही, हे, तो, ती, ते, म्हणजे आपण काय दर्शवणार आहोत. आता संबंधित सर्वनाम आपल्याला लास्टला तिसरा पॉईंट आहे सर्वनामाच्या प्रकारामध्ये. वाक्यात पुढे येणाऱ्या दर्शक सर्वनामांशी संबंध दाखवणाऱ्या सर्वनामांना आपण काय म्हणणार आहे? संबंधी सर्वनाम. आता हा ही हे दर्शक आहेत, मग आता हा ही मध्ये सर्वनाम कोणते येतात? संबंध त्यांच्या संबंधी जर का तुम्हाला दाखवायचं असेल तर सर्वनाम कोणते येणार? जो, जी, जे, ज्या. म्हणजेच काय की आपल्याला इथे दर्शकचा संबंध संबंधी सर्वनामामध्ये दाखविला जातो. आता बघा चौथा प्रकार आपण अभ्यासणार आहोत. आता या चौथ्या प्रकारामध्ये बघा, ज्या सर्वनामांचा उपयोग वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी होतो त्या प्रश्नार्थक सर्वनामे असं म्हणतात. त्यांना काय म्हणतात? प्रश्नार्थक सर्वनामे. आता बघा, तो कोण, तो काय करतो, त्याने कोणास नेले, तो कोणाला बोलत आहे, तिथे कोणी आहे, हे सगळं काय आहेत? प्रश्नार्थक सर्वनामे आहेत. आता बघा पाचवा प्रकार, सामान्य किंवा अनिश्चित सर्वनामे. आता अनिश्चित किंवा सामान्य सर्वनामे, सामान्य सर्वनामालाच दुसरं नाव काय आहे? अनिश्चित सर्वनामे. आता कोण, काय, ही सर्वनामे वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी न येता कोणत्या नामाबद्दल आली आहेत हे निश्चितपणे सांगता येत नाही तेव्हा त्यास अनिश्चित सर्वनामे म्हणतात. बघा प्रश्नार्थक सर्वनामामध्ये आपल्याला ज्यावेळेस प्रश्नार्थ विचारला जातो परंतु त्या प्रश्नाबाबत निश्चित सांगता येत नाही त्याला आपण काय म्हणणार? अनिश्चित सर्वनामे. कोणी कोणास हसू नये. उदाहरण बघा, दुसरं आहे या जगाचे काय होईल कोणास ठाऊ. म्हणजे काय? निश्चित अनिश्चित आहे, म्हणजे निश्चित कोणतीही गोष्ट इथं नाही आहे, सगळं काही अनिश्चित आहे. जे की सर्व सुखी असा कोण आहे आपल्याला माहीत आहे का? नाही माहीत. त्या दुकानात काय वाटेल ते मिळते माहीत आहे का? नाही माहीत. देवाच्या मर्जीपुढे कोणास काय चालणार, तिकडे कोण आहे मला माहीत नाही, कोणी यावे, कोणी जावे, कोण गर्दी. म्हणजेच काय? या दर्शक सर्वनामामध्ये, सॉरी, या सामान्य अनिश्चित सर्वनामामध्ये ही सगळी उदाहरणे ही काय असतात? प्रश्नार्थक सर्वनामाचा उल्लेख इथं येतो परंतु निश्चित सांगता येत नाही अशा वेळेस अनिश्चित सर्वनामांचा उल्लेख होतो. मित्रांनो आत्ताचा अगदी शेवटचा पॉईंट, ह्या शेवटच्या पॉईंटमध्ये आपल्याला बघितल्यानंतर हसू येईल आणि आपल्याला वाटेल की याच्यामध्ये काय राहिले. तर तुम्हाला मी सांगतो, आत्मवाचक सर्वनामामध्ये आपण ज्याचा अर्थ स्वतः असा होतो त्यांना आपण आत्मवाचक सर्वनामे म्हणतात. म्हणजे आपण स्वतः. आता आपण स्वतः हे दोन उदाहरणे पुरुषवाचकही असतात, या दोन्हीमध्ये फरक काय? पुरुषवाचक सर्वनामामध्ये आपण आणि स्वतः हे प्रथम पुरुष आहे आणि द्वितीय पुरुष आहे. मग त्याच्यामध्ये आत्मवाचक सर्वनामामध्ये काय आहे? पुरुषवाचक आपण हे केवळ अनेकवचनात येते. म्हणजे का आपण हा शब्दच काय आहे? अनेकवचन आहे. आत्मवाचक आपण हे दोन्ही वचनात येते. फरक बघा, पुरुषवाचक आपण हे आरंभी येऊ शकते, आत्मवाचक आपण तसे येत नाही. आता पुरुषवाचक सर्वनामामध्ये आरंभी येणार आपण आणि आत्मवाचक सर्वमध्ये आपण आरंभी येत नाही, त्यामुळे दोन्ही फरक लक्षात घ्या. आपण हे आम्ही, आपण हे आम्ही, तुम्ही या अर्थाने येतात तेव्हा पुरुषवाचक असते, स्वतः ह्या अर्थाने येते तेव्हा आत्मवाचक असते. म्हणजे काय? आपण जेव्हा असतो, आम्ही असतो, तुम्ही असता, असं जेव्हा येते म्हणजे आपण हा शब्द ज्यावेळेस आम्ही तुम्हीमध्ये येतो त्यावेळेस पुरुषवाचक येतात आणि स्वतः या अर्थाने जेव्हा येतो त्यावेळेस आपण आत्मवाचक
सर्वनामे म्हणणार. बघा, आपणचा पुरुषवाचक सर्वनामे म्हणून उपयोग. तुझ्या सांगण्यावर आपण त्यांच्याशी भांडणार नाही. या वाक्यात आपण म्हणजे मी प्रथम पुरुषवाचक आहे. आता बघा दुसरा, आम्ही ठरवले आहे की आपण सहलीला जाऊ. आता बघा, या वाक्यात आपण म्हणजे आम्ही प्रथम पुरुषवाचक आहे. हे दोन्ही उदाहरण आपण नीट तपासा. आता बघा अगदी तिसरा, शिक्षक विद्यार्थ्यांना उपरोधाने म्हणाले, आपण रणने थांबून बोलाल का. या वाक्यात आपण म्हणजे तू म्हणजे काय, द्वितीय पुरुषवाचक एकवचन या ठिकाणी आलेले. चौथा बघा, मी देवळात गेलो तेव्हा आपण इकडे घरी आलात. या वाक्यात आपण म्हणजे तुम्ही द्वितीय पुरुषवाचक द्वितीय पुरुष अनेकवचनमध्ये येतं. आता पाचवा, सुरेशने मला शाळेत सोडले आपण आणि आपण मात्र आलाच नाही. या वाक्यात आपण म्हणजे तृतीय पुरुषवाचक म्हणजे काय, या वाक्यात आपण म्हणजे तो तृतीय पुरुषवाचक अनेकवचन. सहावा आहे, नेत्यांनी कामगारांना बाहेर थांबवले आणि आपण चर्चेसाठी मालकाकडे गेलो. या वाक्यात आपण म्हणजे ते तृतीय पुरुष अनेकवचनामध्ये मोडलं जातं. वरील सर्व वाक्यात आपण हे सर्वनाम पुरुषवाचकच आहे. आता जेवढे सगळे वरचे उदाहरण असतील आपण पाहिले असतील याच्यामध्ये आपण हे सर्वनाम पुरुषवाचकच आहे. आता बघा, आपण व स्वतःचा आत्मवाचक सर्वनाम म्हणून उपयोग. आता ज्यावेळेस मी आपणहून त्या ठिकाणी गेलो, नागरिकाने आपणाला राष्ट्रभक्त मानले पाहिजे. त्याने स्वतःहून गुन्हा कबूल केला, तो स्वतः उठला व गाणे म्हणू लागला. हे सर्व काय आहेत, आत्मवाचक म्हणजेच काय, स्वतःचा उल्लेख किंवा आपणाचा उल्लेख. द्वितीय ह्याच्या वेळेस आला, पहिल्यांदा आला नाही, त्यामुळे आपण आत्मवाचक पुरुष आत्मवाचक सर्वनामे म्हणणार आहोत. आता बघा, सर्वनामांचा लिंग विचार. आता मराठीत एकूण 9 सर्वनामे आहेत. मराठी मूळ सर्वनामे 9 आहेत, सॉरी मराठी मूळ सर्वनामे 9 आहेत, लक्षात घ्या. मी, तू, तो, हा, जो, त्यानंतर कोण, काय, आपण, स्वतः. यातील लिंगानुसार बदलणारे सर्वनामे 3च आहेत. तो ला आपण बदलतो तो, ती, ते. हा ला बदलतो हा, हे. जो ला बदलतो जो, जी, जे. याशिवाय इतर सर्व सर्वनामांनी तिन्ही लिंगातील रूपे सारखंच राहतात, ती बदलत नाहीत. सर्वनामांचा वचन विचार. आता 9 सर्वनामापैकी 5 सर्वनामे वचनाभेदाप्रमाणे बदलतात. बघा, मी, आम्ही, तू, तुम्ही. मी, आम्ही आणि तू, तुम्ही. आता पुढचे 3 कोणते आहे, तो, ती, त्या. हा, ही, ह्या. जे, जी, ज्या. म्हणजे काय, सर्वनामांचा वचन विचार फक्त 5 सर्वनामामध्ये वचनाप्रमाणे बदलतात. आपल्याला बघितले आपण सर्वनामांचा वचन विचार, मराठीत मूळ सर्वनामे 9, त्यानंतर वचन भेदाप्रमाणे बदलणारी 5 सर्वनामे, म्हणजे सर्वनामांचा आपण इथं पूर्ण संपलेलं अगदी छोटासा बनवण्याचा प्रयत्न केला आहे. आपणास आवडल्यास नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि ह्या चॅनेलला वाढवण्याचा प्रयत्न करा. तर आपण दिलेले फ्रेम या चॅनेलला महत्त्वपूर्ण असेल आणि आपण दररोज ह्या चॅनेलशी कनेक्ट राहा, ज्याच्या माध्यमातून आपल्याला नवीन नवीन कल्पना समजतील. थँक्यू सो मच. मराठी व्याकरणाचा आपण आज सर्वनाम हा विषय संपवलेला आहे. अगदी छोटासा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे.